मिरज कोल्हापूर रोडवरील धामणीजवळ उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवरती भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकीने धडक दिल्यानं 3 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीररित्या जखमी झालाय. हा भीषण अपघात मध्यरात्रीच्या सुमाराला झाला. दीपक जाधव राहणार सदलगे विटा, नंदकुमार चव्हाण राहणार बेडक, उदय पाटील राहणार बेडक हे तिघे अपघातात जागीच ठार झाले. उदय विठ्ठल कांबळे वयवर्ष 33 राहणार बनपुरी हा गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी मिरज मिशन हॉस्पिटल इथं दाखल करण्यात आलाय. सोन्या चांदीचा व्यवसाय करणारे चौघे मित्र होते. गणपतीपुळे इथं 26 रोजी स्विफ्ट या गाडीनं गेले होते. मध्यरात्री मिरज कोल्हापूर रोडने परत येत होते. धामणीजवळ सुकुमार पाटील यांच्या शेतात ऊस काढण्याचं काम सुरू आहे. उसानं भरलेली अरिहंत ट्रेलर MIDC शिरोली नावाची ट्रॅक्टर ट्रॉली चालकानं रस्त्याच्या कडेला वळणावरती उभी केली होती. ट्रॉली मागं रिफ्लेक्टर लावला नसल्यानं रात्री भरधाव वेगानं येणाऱ्या स्विफ्ट कार चालकाला ट्रॉली दिसली नाही, त्यामुळं स्विफ्ट कार ट्रॉलीखाली घुसली. हा अपघात इतका भीषण होता की चालक दीपक जाधव, नंदकुमार चव्हाण, उदय पाटील हे तिघे जागीच ठार झाले तर उदय कांबळे याला नागरिकांनी स्विफ्ट कारमधून काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. ट्रॅक्टर चालक व शेतमालकानं पळ काढला होता, त्यामुळं चालकाचं नाव समजलं नाही. रस्त्याच्या कडेला बेजबाबदारपणे वाहन लावणे व ट्रॉलीला रिफ्लेक्टर लावणे नसल्यानं शेतमालक व ट्रॅक्टर चालकावरती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचं तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव यांनी सांगितलंय. सदर प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे व कोणत्याही प्रकारे काळजी न घेता, कोणत्याही प्रकारे परवा न करता पार्क केलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली मालकावरती त्याचप्रमाणे ऊस मालकावरती पोलीस योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहेत.